जेवीन सगळ्यांना जेवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वामी ज्यांचा नेहमी उल्लेख करतो असे आदरणीय दादासाहेब त्यांचं 23 जुलै 1999 ला झालं आणि आज 21 वर्ष पूर्ण होतात त्यांना अभिवादन करण्यासाठी. दरवर्षी आपण अनेक कार्यक्रम 17-18 वर्षे यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रतिष्ठानच्या सभागृहात केले आणि त्यानंतर गेली 2-1 वर्ष आपण चेतना पालेच्या सभागृहामध्ये अभिवादन सभाही आयोजित करायचो. पण एक परिस्थिती अशी अभूतपूर्व आहे की आपल्याला टेक्नॉलॉजीचा सहारा घ्यावा लागतो आणि जसा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, बाबासाहेब असतील, त्यांची जी आयडियोलॉजी आहे ती आयडियोलॉजी तर इट्स अ ग्रेट आयडियोलॉजी, आय वुड से द ग्रेटेस्ट आयडियोलॉजी. आणि ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, नाही झूम मीटिंग आहे, फेसबुक लाईव्ह आहे, व्हॉट्सअप आहे, ईमेल्स आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टेक्नॉलॉजी सुद्धा अशी आहे. टेक्नॉलॉजी जर या 4 महिन्यामध्ये नसते तर परिस्थिती आपली सगळ्यांची फार विदारक झाली असते सगळ्या दुनियेची. त्यामुळे या आयडियोलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा आज आपण जणू काही संगम करत आहोत आणि त्यांना अभिवादन करीत असताना मी तर असं म्हणेन की प्रज्ञाशील, करुणा आणि मैत्री याचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता, त्यांच्या जीवनात झाला होता आणि जी त्यांची कृती होती तिच्यामध्ये आपल्याला हे सातत्यानं दिसलेलं आहे. निधन त्यांचं झालं 23 जुलै 1999 सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये. त्यांचा दस्तूर होता की सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. गेले 4 महिने आपण बघतोय की काय त्या सरकारी हॉस्पिटलची परवड सुरू आहे. आणि जन्म झाला 28 फेब्रुवारी 1925 अकोल्यामध्ये, जुनं घर होत. आणि हा जो त्यांचा एक प्रदीर्घ प्रवास होता ते 75 पूर्ण करणार म्हणून डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या आधिपत्याखाली आपण एका गौरव ग्रंथाची रचना केली आणि अनेक मान्यवरांची लेख आले आणि त्याला समताचं नाव दिलेलं आहे. पण छान ग्रंथ तो या विषयावरती आपण तयार करू शकलो. पण तो तयार करायच्या आधीच दादासाहेबांचं निधन झालं आणि मग तो आपल्याला स्मृती ग्रंथ म्हणून प्रसिद्ध करावा लागला. त्यामुळं एक पुस्तक आहे ज्याच्यावरती सकाळी बहुजन शिक्षण संघाच्या वतीने एक छोटे खाली कार्यक्रम आम्ही केला. परंतु 3 पुस्तक दादासाहेबांना आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी लिखाण सुरू केलं कारण की तब्येतीमुळं त्यांना फार सारखं झुंजत राहावं लागायचं. औषधांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक मान्यवरांनी अशा आठवणी नमूद करून ठेवलेले आहे. त्यांच्या समोर बसलेले असायचे, घरी सुद्धा जर कधी ते आलेले असायचे तर ते सगळे ते औषधं घ्यायचे, डायबिटीसचं औषध, गोळ्यांचं औषध, आणखी काय काय औषध. त्याच्यानंतर त्यांचा आवडीचा जो गोड पदार्थ आहे तो सुद्धा त्या औषधांच्या नंतर ते लगेच खायचे. आणि जर मग त्यांना त्या लोकांनी विचारलं की अरे असं कसं काय, दादासाहेबांचं हमखास उत्तर असायचं की आजार चालू आणि पेशंट महाचालू. असं त्या पेशंटने अनेक व्याधींवरती मात करत प्रवास केला होता. ती 3 पुस्तकं शेवटी त्यांनी लिखाणाला जेव्हा सुरुवात केली फार उशीर झाला आणि तब्येत ढासळत गेली
एक तर त्यांना त्यांचं आत्मचरित्र लिहायचं होतं आणि त्याला त्यांनी त्याच्या कवरेला अकोल्यातून जाणाऱ्या त्या नदीला अमृत वाहिनी म्हणतात तसं त्यांनी एक नाव उपलब्ध केलं होतं आणि त्यांनी आत्मचरित्र पर लिखाण सुद्धा केलं. त्यानंतर एक आणखीन खास पुस्तक जे त्यांना लिहायचं होतं ते म्हणजे 10 वर्षाचं लग्न झालं 18व्या वर्षी आणि तेव्हा आमच्या आई सुशीलाबाई होत्या 12 वर्षाच्या. त्याच्यापेक्षा आणखीन काही ज्या गमती जमती घडायच्या त्यावेळेस त्या जमान्यामध्ये मुलं पाळण्यामध्ये असतानाच त्यांचं लग्न केलं जायचं आणि असं 10 वर्षांचे बहिणींचं पण लग्न झालं होतं. आसपास त्यांनी ते सगळे अनुभव घेतलेले होते त्यामुळे त्यांनी त्या अशा जी गोष्टी आहेत आणि त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न असतील किंवा गमती जमती असतील त्याच्यावरती एक लिखाण करायचं त्यांनी ठरवलं आणि त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिलं पाळण्याला भाषी. पण ते तिसरं पुस्तक ज्याचं मला फार म्हणजे खंत वाटते अफसोस होतो ते म्हणजे दादासाहेबांनी असं एक पुस्तक लिहायचं ठरवलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं व्हाय आंबेडकरिझम, आंबेडकरवादच का. आणि त्यांनी त्याची 2 पानं लिहून सुद्धा काढली इंग्लिश मध्ये त्यांच्या खास हस्ताक्षरामध्ये ते अजूनही आम्ही जतन करून ठेवलेली आहे. आणि त्यांनी नमूद असं केलं होतं की जयप्रकाश नारायण त्यांनी फार पूर्वीच व्हाय सोशालिझम अशी एक लहानशी पुस्तिका काढली होती आणि ती दादासाहेबांना फार प्रभावित त्यांनी केलं होतं. तशीच पुस्तिका व्हाय आंबेडकरिझम काढायची त्यांची जो इच्छा होती ती इच्छा मात्र 2 पानाच्या पुढे ते जाऊ शकले नाही. आणि मला जे दुःख होतं ते याचं होतं की आत्मचरित्र आलं असतं तर फार एक मोठा ठेवा आपल्याला लाभला असता. पाळण्याला भाषण हे पुस्तक आलं असतं तर अनेक गमती जमती किंवा अनेक काही जे सामाजिक प्रश्न असतात त्याच्यातून निर्माण होणारे त्याची आपल्याला माहिती मिळाली असती. पण त्याही पेक्षा हे जे तिसरं पुस्तक व्हाय आंबेडकरिझम हे जर आलं असतं मला असं दिसतं की ते फार दिशादर्शक असं पुस्तक ठरलं असत. परंतु दॅट वॉज नॉट टू बी तसं घडलं नाही आणि त्यामुळे आज त्यांना अभिवादन करीत असताना या पुस्तकांच्या बद्दल एक असं मनात सारखी हुरहुर आम्हाला लागून राहते. त्यांचं आत्मचरित्र पण जे काही थोडं बहुत लिखाण आहे थोडं बहुत त्यांनी नरेट केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आणायचा आमचा प्रयत्न राहणार. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, हे जे 2020 वर्ष आहे 2020 फार त्याची सगळे उत्सुकतेने वाट बघत होते. ते वर्ष जरा थोडस असं अर्थनिष्ठ ठरलेलं आहे. परंतु या 2020 साली 20 जानेवारीला बाबासाहेबांनी जे पहिलं पक्षी तयार केलं सुरू केलं मुकनायक त्याला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणजे मुकनायकची शताब्दी. आणि त्या शताब्दी किंवा त्या मुकनायकचा उल्लेख आल्याबरोबर शाहू महाराजांच्या आठवणात झाले होते की त्या शाहू महाराजांनी त्या मानगावच्या परिषदेमध्ये असं म्हटलं की तुम्हाला तुमचा खरा नेता सापडला. पण एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन शाहू महाराज असं म्हणाले की आज 2020 साली आज आपण जे बोलतोय ते 1920 साली असं म्हटले की आज जरी बाबासाहेब तुमचे नेते असले तरी एक दिवस असा येईल की बाबासाहेब सगळ्या दुनियेचे देशाचे नेते होतील. आणि तो तसा दिवस 30 दशक असेल 40 असेल 50 असेल तसा दिवस आला आणि बाबासाहेब सगळ्या देशाचे नेते झाले. आणि आणखीन एक जी खास बाब या 2020 वर्षामध्ये ती म्हणजे 8 जुलै 1945 बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली जो आपला आजचा विषय आहे. त्या विषयाकडे जाण्याच्या आधी आणि आदरणीय डॉक्टर प्रज्ञा दया पवार त्याच्यावरती अधिकारवाणी भाष्य करण्याच्या आधी पीपल्स एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945 बाबासाहेबांनी स्थापन केली आणि या 8 जुलैला त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 75 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जे एक
नाळ आपली सगळ्यांची जुळली गेलेली आहे. दादासाहेबांनी ऍडमिशन घेतलं मुंबईमध्ये येऊन एलपीयूस्टन कॉलेजमध्ये 45 साली 46 साली, कारण की त्या एलपीयूस्टन कॉलेजमध्ये बाबासाहेब गेले होते आणि सगळे तिथं आले होते. अनेक बाबासाहेबांचा मानला निघतो. बाबासाहेबांनी जेव्हा 45 साली ही पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि 20 जून 46 ला सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं, तेव्हा ही सगळी मंडळी सगळे तरुण माणसं सगळे वेगवेगळे कॉलेजेस सोडून त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आले आणि दादासाहेब त्या सिद्धार्थ कॉलेजचे त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे बॅचचे पहिली जी बॅच होती त्या बॅचचे ते विद्यार्थी आणि दोन जबाबदाऱ्या बाबासाहेबांनी त्यांच्यावरती म्हणजे करून ते होते आणि त्या पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांचं जे काही कॉर्डिनेशन करायचं होतं. एक तर ते सिद्धार्थ हॉस्टेल सुरू केलं होतं, बऱ्यापैकी ते कॉलेज होतं त्यावेळेस, या इमारती काही नव्हत्या. नंतर बाबासाहेबांनी पाच घटाटोप करून नेहरूंच्या पर्यंत जाऊन ते आनंद भवन असेल बुद्ध भवन असेल ते नंतर मिळवलं आणि नागपूर नंतर ते 50 च्या नंतर. त्यामुळं एक तर त्या सिद्धार्थ कॉलेजचं पहिले रेक्टर म्हणून दादासाहेबांची नेमणूक केली, डायरेक्टली अंडर हिज गायडन्स अँड लीडरशिप बाबासाहेबांच्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे काही होतकरू चांगले विद्यार्थी दिसतात परंतु शिक्षण काही ते त्यांचं पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची जी व्यवस्था केली होती, टीचिंगची व्यवस्था केली होती, त्याची तयार कमिटी केली बाबासाहेब अध्यक्ष आणि त्याचे सचिव म्हणून त्यांनी दादासाहेबांना त्यावेळेस पहिले सचिव म्हणून नेमले होते. आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने जेव्हा दादासाहेबांनी 48 साली सिद्धार्थ बोर्ड सुरू केलं की तिथून आदरणीय पद्मश्री दया पवार असतील, डॉक्टर रावसाहेब कसबे असतील, मधुकरावजी पिशवळ असतील, अशा अनेक विद्यार्थी 48 साली सुरू केलेलं सिद्धार्थ बोर्डिंग, त्या बोर्डिंगला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं बाबासाहेब दरवर्षी 5,000 ची स्पेशल ग्रांट द्यायची, ते खास मदत द्यायची. आणि हे आपण सुद्धा दादासाहेबांनी नमूद केलेली आहे. सिद्धार्थच्या पीपल्सच्या रेकॉर्डमध्ये पण तसं दफ्तर आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे 5,000 रुपये त्या बुद्धीच्या बहुजन शिक्षण संघाला आणि त्या सिद्धार्थ बोर्डेला बाबासाहेब त्यावेळेस द्यायचे. मला असं वाटतं की जणू काही बाबासाहेबांनी त्या आपल्या कार्याला स्पर्श केलेला आहे, जीवस्पर्श झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आठवण होत असताना या विषयाकडे बघत असताना आणि आदरणीय डॉक्टर प्रज्ञादया पवार यांनी आपल्याशी दिलखुलासपणे या विषयावरती बोलावं अशी त्यांना विनंती करण्याची आधी बाबासाहेबांच्या बद्दल असं एक प्रसिद्ध वाक्य आहे, त्यांचं फार जुनं भाषण आहे अगदी सुरुवातीच्या काळात, त्या भाषणामध्ये ते मराठीमध्ये बोलत होते आणि भाषण करता करता बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये एक बाबासाहेब असं म्हणतात की मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे, आय एम एट वॉर विथ सिव्हिलायझेशन, या संस्कृती बरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे. आणि मला दादासाहेबांचं पण त्या सगळ्या आयुष्यामध्ये असं दिसतं की जणू काही सातत्यानं युद्ध करणारी माणसं होती आणि फार प्रचंड मोठा अपूर्वाचं युद्ध त्यांना करावं लागणार आहे, आपलं आपल्याला सुद्धा करावं लागतंय. त्यांनी बीपी मौर्यांना एक जे पत्र लिहिलं होतं दादासाहेबांनी 80-90 च्या दशकामध्ये, त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी असं लिहिलं होतं की आवर लाईफ इज अ परपेच्युअल वॉर, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते कधी न संपणार असं एक युद्ध आहे. आणि युद्ध जे आहे ते समतेसाठी आहे, फॉर इक्वालिटी. अमेरिकेचा जो इतिहास आहे, अमेरिकेची जी क्रांती आहे जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात ते अमेरिकन सुगर राहिले फार पूर्वी, तेव्हा त्यांचा तो जो एक होता रेव्होल्युशनरी पॅट्रिक हेनरी, त्याचे असे प्रसिद्ध शब्द आहेत दुनियेमध्ये की त्यांनी भाषण करताना भाषणाचा शेवट असा केला की जी लिबर्टी गिव्ह मी डेथ, एक तर मला स्वातंत्र्य तरी द्या किंवा मला समता तरी द्या. आणि बाबासाहेबांनी नेमकं असंच विधान केलं, त्यांचा सगळा जो आग्रह होता गिव्ह मी इक्वालिटी और गिव्ह मी डेथ. त्यामुळे या समतेचा हा जो संघर्ष आहे, हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाच्या या वेगळ्या टप्प्यावरती आपण आलो असताना 4 महिने आपण असं बघितलं की आपल्या देशाचा जो भेसूर असा चेहरा आहे
की आपण जणू काही सुपर पॉवर होणार आहोत, आपण जणू काही विश्वगुरु झालेलो आहोत, किंवा आपण जणू काही न्यू इंडिया आहोत. हे सगळं सांगण्यात आलं, परंतु जे काही आपल्याला चार महिने दिसलेलं आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे, हे शिक्षण असेल किंवा आणखी सगळ्याच गोष्टी रोजगार असेल त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आता आणखी किती प्रवास करायचा. त्यामुळं एक गोष्ट जी मी सांगतो आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर दया पद्मनाभांना विनंती करणार आहे बोलण्याची, की दादासाहेब जेव्हा 75 साली मंत्रिमंडळातून ते वगळले गेले, 2 वर्ष ते मुंबईच्या त्या एमएल हॉस्पिटलमध्ये राहायचे, त्याच्या मागे केसी लॉ कॉलेज होत, तेव्हा त्या केसी लॉ कॉलेजमध्ये जाऊन ते राज्य घटनेचं तिथे त्या ठिकाणी त्यांनी लेक्चर्स दिलेले होते ऍज अ व्हिजिटिंग फॅकल्टी, आणि त्या राज्य घटनेचा त्यांचा फार अभ्यास होता. आणि जेव्हा 2000 साली हे सो कॉल्ड रिव्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एक बैठक बोलवायची होती, एक चांगला कार्यक्रम करायचा होता, आता त्यांनी एक हँडल लिहून काढलं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी अशा ठळकपणे नमूद केल्या आणि वी आर ऑल व्हेरी इम्प्रेस्ड, आणि नंतर आम्ही ते सातत्याने सगळीकडे मांडत राहिलो. त्यांनी असं म्हटलं की हा सगळा जो खटाटोप आहे दॅट इज एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल आणि एक्स्ट्रा पार्लमेंटरी, म्हणजे संविधान बाह्य आहे आणि संसद बाह्य आहे. मला स्वतःला 4 महिन्यापासून असं वाटतं की नॉट ओनली मुंबई सिटी किंवा ठाणे किंवा महाराष्ट्र किंवा सगळा आपला देश इज अंडर लॉकडाऊन, मला स्वतःला की द कॉन्स्टिट्यूशन आणि द पार्लमेंट, संविधान आणि संसद जणू काही लॉकडाऊन करून ठेवलेले आहे, आणि त्यामुळे आपल्याला फार सजग राहून हे सगळं काम करावं लागणार. त्यामुळे प्रज्ञाताईंना विनंती करताना की आपल्या आणि ते फार प्रगल्भ असत, नानी पालखीवाल्यांचे शब्द असे मला आठवतात, सम पीपल मे फील ऑफेंडेड, पण नानी पालखीवाल्यांनी एक ठिकाणी असं नमूद केलेलं आहे, त्यांचे फार प्रसिद्ध शब्द आहेत ते, वी हॅव अ थर्ड क्लास रिपब्लिक अंडर अ फर्स्ट क्लास कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना पहिल्या दर्जाची, पण जे काही लोकसत्ताक निर्माण केलंय, जी काही लोकशाही निर्माण केली ती मात्र तिसऱ्या दर्जाची, थर्ड क्लास रिपब्लिक, थर्ड क्लास डेमोक्रेसी अंडर अ फर्स्ट क्लास कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे हा जो संघर्ष आहे संसद म्हणजे संविधान विरुद्ध संस्कृती, त्या संघर्षाचाच एक भाग हे जे आपलं एज्युकेशन आहे, हे जे आपलं शिक्षण आहे, दया पवारांच्या आम्हाला प्रकर्षाने जी आठवण येते आणि त्या बलुताची आठवण झाल्याबरोबर त्या बलुताच्या पहिल्या पानावरती आदरणीय पद्मश्री दया पवारांनी जॅक लंडनचं एक वाक्य जे निवडून ठेवलं होतं, की त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की हा दगड या इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला, असं की इमारत जी बांधली जाते भारतीय प्रजासत्ताकाची, भारतीय लोकशाहीची किंवा सोपवाड न्यू इंडियाची, त्याच्यामधून पुन्हा आपल्याला निकामी केलं जातं की काय आपल्या मुलाबाळात, आणि या सगळ्या एज्युकेशनच्या क्षेत्रामधून त्याचा मागं खेचलं जातं की काय अशी भीती मला वाटते. तुम्ही परिवर्तनाचा वाट करू याच्या संपादक आहेत आपण, त्याच्यामध्ये प्रकर्ष आहे हा ठळक आहात, पण मला तुमच्याबद्दल असं नेहमी वाटतं की तुम्ही परिवर्तनाचा वाट करू जरी असं ते पक्षी चालवत असला तरी हा सगळा आपला परिवर्तनाचा जो विचार आहे आणि जो आपल्याला संघर्ष करावा लागला याच्या पुढे आपल्याला तो फार जास्त आणि प्रकर्षाने करावा लागणार आहे, त्याच्यात तुम्ही वाटसरू नाही, त्याच्यात तुम्ही रहनुमा आहात असं माझं प्रामाणिक, आणि ती भूमिका तुम्हाला अदा करावीच लागणार आहे, आणि तू आम्ही तुम्हाला ती करावी करण्यासाठी आम्ही तुम्हाला भाग पाडणार असं तुम्ही ती करणार आहात. तुमच्या काव्याबद्दल किंवा जे धालांत खैरला जे असेल किंवा आणखीन तुमच्या ज्या कथा असतील इतर तुमचं लिखाण असतं आणि तुमचं खास करून जे सांगणं असतं
तुमचं जे भाष्य असतं, मला मधल्या काही काळामध्ये नॉट टू क्रिटिसाइज एनी कम्युनिटी किंवा समाजाचे पीपल ऑल्सो, ते अनेक मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, त्याच्या मला गंमत अशी वाटली की त्यांना मूक मोर्चा म्हटलं गेलं होतं. मला आश्चर्य असं वाटतं की जर मूक असेल तर मग तो मोर्चा कसा असू शकतो, आणि जर तो मोर्चा आहे तर मग असू शकतो. त्यामुळे कर्णाताई तुम्ही जे मानता, मला दुष्यंत कुमारांची म्हणून आठवण झाली त्या मोर्चांच्या नंतर. दुष्यंत कुमार असं म्हटले, त्यांचं एक फार प्रसिद्ध असं शेर आहे एका गझल मधला, की मुलमे रहते है करोडो लोग चुपके से रहो, हर गझल अब सल्तनत के नाम एक बयान है. त्यामुळे त्याचं जसं तिची गझल होती ते जणू काही सत्ताधाऱ्यांना उद्देशून केलेला एक स्टेटमेंट असायचं, तसं तुमचं सुद्धा काव्य असेल किंवा जे भाष्य असेल ते सत्ताधाऱ्यांना उद्देशून केलेला एक बयान आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून या शिक्षणाचे बदलते आयाम अशा विषयावरती आपण दिलखुलास बोलावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या शिक्षणाबद्दल घटनेमध्ये काय तरतूद होती, आर्टिकल 45 नंतर त्या उन्नी कृष्णच्या केसमध्ये 1986 साली एक निकाल दिला सुप्रीम कोर्टाने, आणि मग 21 ए असं राज्य घटनेमध्ये आपण कलम सुद्धा आणले कंपल्सरी 14 वर्षाच्या खाली मुलांना. त्याच्यानंतर टीएमए फाईन नावाचा एक 11 जजेस एकत्रित बसले, आणि त्यांनी एज्युकेशन इज नॉट अ नोबल प्रोफेशन, जणू काही सरळ सरळ व्यवसाय आहे, धंदा आहे, ट्रेड आहे असं सुप्रीम कोर्टाने ठरवून टाकलं. आणि एकंदरीतच मला जी प्रत्यक्षाने दादासाहेबांची आज पुन्हा आठवण येते, 80च्या दशकामध्ये वसंतराव दादा पाटील मुख्यमंत्री असताना खासगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस काढायचं सरकारने ठरवलं, परवानगी द्यायच्या, आणि दादासाहेबांनी तीव्र विरोध केला. त्याच्यासाठी त्यांना फार म्हणजे संघर्ष करावा लागला, फार मोठी किंमत चुकवावी लागली, पण त्यावेळी त्यांचा तो विरोध काही टिकला नाही, हाणून पाडला सगळ्यांनी. आणि तेव्हापासून ते जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, त्याचं जे खासगीकरण झालेलं आहे त्याचा परिपाक 2020 साली आपण बघतो. मला असं वाटतं की या शिक्षणाच्या सगळ्या क्षेत्रामधून आपल्याला करायचा प्रयत्न, बहुजनांना बहुसंख्य लोकांना या व्यवस्थेने केलेला आहे त्याच्यावरती मात कशी करावी याचं सुद्धा दिग्दर्शन आदरणीय प्रज्ञाताईंनी करावं. आणि म्हणून आदरणीय दादासाहेबांना अभिवादन करताना शेवटी प्रज्ञाताईंना वेळ असेल, त्यांची इच्छा असेल तर आपण काही प्रश्न सुद्धा विचारू शकतात, त्यांची त्या उत्तरे देऊ शकतील. आणि शेवट आपण जे प्रश्न विचारायचे असतील ते तुम्हाला टाईप करून करावे लागतील, आणि मग आम्ही त्या डॉक्टर प्रज्ञाताईंना विचारू. त्यामुळे आदरणीय दादासाहेबांना अभिवादन करीत असताना मी आदरणीय डॉक्टर प्रज्ञाताई पवार यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अशी विनंती करतो, त्यांनी आदरणीय दादासाहेबांना अभिवादन करावं आणि शिक्षणाचे बदलते या विषयावरती आपल्याशी या ऑनलाईन अभिवादन शैलीमध्ये गुलाबसन बोलावं. आदरणीय डॉक्टर प्रज्ञा पवार, माझा आवाज पोहोचतोय का? चांगला आवाज. ओके, धन्यवाद संघराज भाऊ. सर्वांना माझा मनपूर्वक जय भीम आणि नमस्कार. कालकथित आदरणीय दादासाहेब रुपवते यांचा आज 21वा स्मृती दिन आहे. त्या प्रित्यर्थ दादासाहेब रुपवते फाउंडेशन आणि बहुजन शिक्षण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या ऑनलाईन अभिवादन सभेमध्ये सहभागी होताना मला एकीकडे आनंद होतोय, पण त्याच वेळी माझ्या मनामध्ये आठवणींचा दर्याही उसळलेला आहे. या आठवणी सुद्धा अत्यंत संमिश्र अशा आहेत. त्या आठवणी आदरणीय दादासाहेबांपासून ते अगदी उत्कर्षापर्यंत व्हाया बाबूजी संघराज भाऊ म्हणजे तब्बल 3 पिढ्यांशी जोडलेल्या आहेत. मी स्वतः दादासाहेबांना ऐकलेलं आहे, त्यांच्या राजबिंड्या, लोभस, संवेदनशील व्यक्तिमत्वाची जादू अनेकांवर होती आणि अद्यापही ती अमलान झालेली नाही. आदरणीय दादासाहेब रुपवते म्हणजे समतेच्या चळवळीतलं, आंबेडकरी चळवळीतलं एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व.
अहमदनगर जिल्हा स्कूल बोर्डाच्या अध्यक्षपदापासून ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक विभाग आणि रोजगार हमी योजना खात्यांच्या मंत्रिपदापर्यंत त्याने त्यांच्या कार्याची अत्यंत ठसठशीत अशी मोहर उमटवली. आपल्या सर्वांच्याही दृष्टीने असलेली अप्रूपाची जी बाब आहे ती बाब म्हणजे बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला होता. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून दादासाहेबांनी सक्रिय काम केलेलं होतं. जवळपास एक दशकभर म्हणजे 1951 ते 1960 पर्यंत दादासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या साप्ताहिकाचं संपादक पद सांभाळलं. आणि मी जर चुकत नसेन तर स्वतः बाबासाहेबांनीच त्यांना ते पद बहाल केलं होतं. बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुकन नायक सुरू केलं, ज्याचा उल्लेख आताच संघराज भाऊने ती सगळी वाटचाल सांगितली. बहिष्कृत भारत, समता, जनता असा प्रवास करत करत मुक नायक अंतत प्रबुद्ध भारत झालं होतं. हा केवळ नामबदलाचा इतिहास नाही तर तो भारतातील सर्वात शोषित, पीडित अशा जनसमूहांच्या आमूलाग्र परिवर्तनाचा इतिहास म्हणता येईल. भारतीय संदर्भामध्ये तर तो मानव मुक्तीच्या संघर्षाचा इतिहास म्हणू शकतो आपण. त्या काळामध्ये दादासाहेब रुपवते यांनी लिहिलेले अग्रलेख, नागसेन या नावाने चालवलेलं सदर, तुळसात मज हे टोपण नाव घेऊन लिहिलेला ऐवज कविता, म्हणजे हे टोपण नाव घेऊन त्यांनी ज्या कविता लिहिल्या, असा एक मोठा ऐवज त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि आता संघराज भाऊ जसं म्हणाले की त्यांना आत्मकथन लिहायचं होतं, शिवाय आंबेडकर वादच का, म्हणजे त्या मार्गानेच का जायचं, यासंबंधी एक तात्विक संकल्पनात्मक मांडणी त्यांना करायची होती. तर हे सगळं आहे आणि त्यांनी लिहिलेला हा सगळा एक ऐवज आपल्या समोर आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मुंबईतल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे ते पहिले रेक्टर होते, ज्याचा उल्लेखही आता झाला. साहित्य, सांस्कृतिक विश्व याच्याविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक अतिशय प्रेम होतं. आणि विश्वकोश मंडळावर, मराठी विश्वकोश मंडळावर सुद्धा त्यांनी जवळपास 4 वर्ष काम केलेलं होतं. राजकारणा व्यतिरिक्त साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात असलेला त्यांना प्रचंड जो रस होता तो अखिल भारतीय शाहिरी परिषदेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं असो, किंवा तमाशा कला कलावंत विकास मंदिराचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं असो, बुद्धिस्ट फोरम, महाबोधी सोसायटीतील सक्रिय सहभाग अशी त्यांची विभिन्न कार्यक्षेत्र होती. हाडाचे कार्यकर्ते होते, उत्तम प्रशासकीय नेते होते, अमोघ वक्तृत्व शैली असलेले वक्ते, अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध परिमाण खरं तर आपल्या सर्वांनाच विदित आहेत. आणि खऱ्या अर्थाने प्रबुद्ध असणाऱ्या दादासाहेब रुपवते नावाच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाला त्यांच्या 21व्या स्मृतिदिनी मी सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करते. त्यांच्या निधनानंतरही त्यांचं कार्य पुढे सुरू राहावं, त्याचा अधिक विस्तार व्हावा या हेतूने त्या अनुषंगाने नेमका विचार करून रुपवते कुटुंबियांनी अनेक उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत. मला नेहमी असं वाटतं की स्मृती जतन करणं म्हणजे काही केवळ सिमेंट विटांनी बांधलेला चौथरा उभा करणं असं नसतं, तर त्या स्मृतींमधला जो जिवंतपणा आहे, त्या स्मृतींमधला जो प्रवाहीपणा आहे तो अबाधित ठेवणं आणि त्या त्या तो अबाधित ठेवत असताना संपूर्ण समष्टीशी जोडलेलं असणं असं आपण सगळेच जण मानतो. दादासाहेब गेल्यानंतर मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये झालेल्या त्यांच्या अनेक स्मृतीसभा असोत, किंवा आता जसा उल्लेख केला संघराज भाऊंनी चेतना महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या अभिवादन सभा असोत, त्या सगळ्या सभा आपल्या लक्षामध्ये राहिलेल्या आहेत. दरवर्षी 23 जुलै रोजी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत असताना समकालीन आव्हानांची ब्रेन स्टॉर्मिंग चर्चा घडवून आणण्याचा अतिशय महत्वाचा उपक्रम सातत्याने पार पाडला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित करून या चिकित्सक चर्चा झालेल्या आहेत. आज दादासाहेबांच्या स्मृतिदिनी बोलत असताना माझ्या मनामध्ये या सगळ्या आठवणी दाटून आल्या आहेत आणि खरं सांगायचं तर काहीस दडपण सुद्धा माझ्यावर आलेलं आहे. पण माझ्यासाठी एका अर्थाने हा घरचाच कार्यक्रम असल्याने कालकथित आदरणीय बाबूजी अर्थात प्रेमानंदजी, कालकथित आदरणीय स्नेहजाताई, तसंच आपण ज्यांना अत्यंत आदरानं बाई असं संबोधत आलेलो आहोत त्या सुशीलाताई,
आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे संघराज भाऊ हे माझे कायमचे सख्खे आप्तेष्ट बनून राहिलेले आहेत. अलीकडच्या 2 वर्षांमध्ये बाबूजी आणि स्नेहजाताईंच्या लागोपाठ जाण्याची वेदना आपल्या सर्वांच्याच उरात आहे आणि ती वेदना मनाशी घेऊनच मी आज आपल्याशी संवाद करणार आहे. संघराज भाऊंनी जेव्हा मला आजच्या कार्यक्रमाविषयी विचारलं तेव्हा मी अत्यंत आनंदाने त्यांना होकार दिला. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे त्याचं शीर्षक शिक्षणाचे बदलते आयाम असं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्यांनाच एका वेगळ्या अशा स्थित्यंतरातून जावं लागतंय. बदलाचा हा जो संदर्भ आहे तो संदर्भ आपण अतिशय नेमकेपणाने जाणतो आहोत आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम देखील या बदलाचं सूचन करणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्यावर, भेटीगाठींवर, जाहीर कार्यक्रम करण्यावर बंदी असली तरी सुद्धा आपण डिजिटल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पर्याय स्वीकारलेला आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते की 4 दिवसांपूर्वी माझ्या हस्ते चक्क एका कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा समारंभ झाला आणि तो सुद्धा अर्थातच ऑनलाईन. तर हा ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होमच्या अनुषंगाने जो बदल झालेला आहे तो बदल रोजच्या रोज आपण अनुभवतो आहोत. शिक्षण क्षेत्रातही सध्या बरंचसं काम सुरू आहे, ते याच मार्गाने सुरू आहे. इथंच एक गोष्ट स्पष्ट करते की शिक्षण तज्ज्ञ नाही अथवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही फार मोठी कामगिरी मी पार पाडलेली आहे असंही नाही. मी एक साधी शिक्षिका आहे आणि शिवाय मी एक लिहिणारी बाई आहे, कवयित्री लेखिका आहे. त्यामुळे एक शिक्षिका म्हणून, एक पालक म्हणून आणि एक निरीक्षक म्हणून विद्यमान काळातील एकूणच शिक्षणाविषयी, केवळ शालेय शिक्षण किंवा केवळ उच्च शिक्षणावर नव्हे तर एकूण शिक्षणाविषयी माझी काही निरीक्षणं, माझे काही विचार मी आपल्या पुढे ठेवणार आहे. माझे हे विचार अर्थातच चर्चा संवाद सुरू राहावा ही एक माझी या मागची प्रामाणिक भावना आहे. आपल्याकडे असं दिसतंय अलीकडे अनेकदा की चर्चेची भीती वाटण्याचेच दिवस आहेत. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्याला सरकारी भूमिकेपेक्षा वेगळं मत असू शकतं असं मानणं आणि ते व्यक्त करणं तुम्हा आम्हाला विद्यमान काळात तुरुंगाची हवा खायला बाध्य करू शकतं. नाही नाही, ही अजिबात अतिशयोक्ती नाही. मुख्य म्हणजे आता ही केंद्र सरकारचीच केवळ मक्तेदारी राहिलेली नाही, अनेक राज्यांमधूनही असे प्रकार सर्रास घडतात. अलीकडचीच एक घटना सांगते. अनवधनाने ऑनलाईन वर्गात म्हणजे व्हॉट्सअप वर्गा म्हणजे व्हॉट्सअप सुरू असलेल्या एका वर्गामध्ये काही विधानं केल्याने एका इंग्रजीच्या शिक्षिकेला उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कर्नाटकातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना NRC CAA संदर्भात नाटिका सादर केल्याबद्दल तुरुंगात धाडण्यात आलं. तुम्हाला माहितीये मी वेगळं काही तपशिलामध्ये सांगण्याची गरज नाही पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये चर्चासत्र रद्द करण्यात आली आहेत कारण त्यात सत्ताधाऱ्यांना न रुचणारे विचार मांडले जाण्याची आशंका होती किंवा असे काही वक्ते आमंत्रित करण्यात आले होते. आणि ही जर विद्यापीठांची स्थिती असेल तर महाविद्यालयामध्ये काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. तर अशा अवघड काळामध्ये आज आपण सार्वजनिक क्षेत्रातल्या एका अतिशय मूलगामी अशा विषयावर चर्चा विमर्श करतो आहोत ही देखील माझ्या दृष्टीनं अत्यंत स्वागतार्ह अशी बाब आहे. कोरोना भारतामध्ये सुरू झाला तेव्हा शालांत आणि महाविद्यालयीन परीक्षांचा कालावधी होता. काही परीक्षा नुकत्याच संपलेल्या होत्या, काही संपत आल्या होत्या तर काही सुरू व्हायच्या होत्या. याचाच दुसरा अर्थ काय आहे तर तो अर्थ असा आहे की जवळपास अभ्यासक्रम सगळाच शिकवून झालेला होता आणि तरीही लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यामध्येच प्राध्यापक शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा अशा सूचना आणि आदेश येऊ लागले. सुरुवातीला प्राध्यापक शिक्षकांच्या बैठका, कार्यशाळा, चर्चासत्र असं सगळं सुरू झालं. काही अडचणी आल्या, घोटाळे झाले तरी लवकरच या कार्यक्रमांनी वेग घेतला आणि सर्व आयोजकांचा उत्साह वाढू लागला. मग काय सुरू झालं तर मग MOOC सुरू झालं. MOOC म्हणजे काय तर MOOC म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, ज्या कोर्सेसमध्ये हजारो लाखो शिक्षक प्राध्यापक
आपापले गॅझेट्स घेऊन अतिशय सुसज्ज अशा गॅझेट्सच्या आधाराने या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होऊ लागले. यातून उत्साह खूप वाढला, पण पुढची पायरी फार महत्वाची आणि ती पायरी होती विद्यार्थ्यांची. आणि तेव्हा मात्र असं लक्षात आलं की आता गोष्टी काही आपल्या किंवा कुणाच्याच हातात राहीनाशा झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे असणारे जे मोबाईल सेट्स, त्यांच्याकडे असणाऱ्या इंटरनेटची क्षमता, हे अडचणीचे मुद्दे समोर येऊ लागले. पुढे पुढे तर अनेक विद्यार्थी ऑनलाईन उपलब्धच नाहीत हेही जाणवू लागलं. कोरोनामुळे लाखो पालकांचे रोजगार गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ही एक चैनीची वस्तू जर झाली असेल तर त्यात काहीच नवल नाही. काही विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपले मोबाईल विकल्याच्या बातम्या आल्या. देशभरात अनेक ठिकाणी मोबाईल मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्याही बातम्या येऊ लागल्या, रादर अजूनही येत आहेतच. अनेक महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी परत पाठवलं होतं, त्यामुळे आता मुलांकडे अभ्यास करण्यासाठी पुस्तकही उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. शिवाय नेटवर्क आणि विद्युत मंडळाच्या कृपेअभावी शिक्षकांना त्यांच्याशी संवाद साधता येणं हे अधिकच दुरापास्त झालं होतं. आणि याच काळात एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे COVID-19 विषाणूचा प्रसार अधिकाधिक वाढतच गेल्याने देशातल्या अनेक विद्यापीठांनी आणि राज्य शासनांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतही काहीही करून पदवी परीक्षा घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा आग्रह हा खरं तर अनाकलनीय आहे आणि विद्यार्थ्यांचा विचार करता तो सरळ सरळ अन्यायकारकही आहे. कारण कोरोनामुळे फक्त शिक्षण व्यवस्था धोक्यात आलेली नसून विद्यार्थ्यांचं एकूण जगच धोक्यात आलेलं आहे. कुठली आपत्ती जेव्हा येते तेव्हा शासनाचं पहिलं कर्तव्य काय असतं? तर ते पहिलं कर्तव्य असतं सामान्य माणसांना त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम बनवणं, त्यांच्या अडचणींमध्ये वाढ करणं नव्हेच नव्हे. कोरोना महामारीचा सामान्य जनतेवरचा जो परिणाम आहे तो परिणाम अत्यंत पीडादायक असा आहे आणि तो केवळ आरोग्याशी संबंधित नाही. जगभरातल्या शासन व्यवस्था त्या दृष्टीने उपाय करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ कर्जाच्या मासिक हप्त्यांना स्थगिती देणं, आयकर भरण्याची तसंच अन्य आवश्यक शासकीय परवानग्या, उदाहरणार्थ परवान्यांच्या नूतनीकरणाची मुदत वाढवणं, वंचित शोषित गटांना मोफत अन्नधान्य पुरवणं, अशा स्वरूपाचे हे काही उपाय असतात. भारतातही अशा अनेक उपायांची घोषणा झालेली आहे. पण मग प्रश्न असा आहे की फक्त शिक्षणाच्या बाबतीतच विद्यापीठ अनुदान आयोग एवढी ताठर अशी भूमिका का घेत आहे? त्यामागे नेमकी कोणती मानसिकता आहे आणि त्यामागे नेमका कोणता विचार कार्यरत आहे याचा विचार होणं गरजेचं वाटतं मला. कोरोनाच्या काळात परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या संभाव्य सुरक्षिततेचा प्रश्न विचारला, जेव्हा प्रश्न विचारला गेला की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं काय करायचं, परीक्षा तर घ्यायची आहे, तर त्यावेळेस विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष महोदय काय म्हणाले? ते असं म्हणाले की त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाहीये, सुरक्षिततेचे प्रश्न तर कायमच असतात. आणि पुढे ते असंही म्हणाले की तरीही दारूची दुकानं आपण सुरू केलीच ना. धन्य धन्य ते शिक्षण तज्ञ. खर तर आपत्तीचा काळ असला तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद होत राहणं आवश्यक आहे हे आपण सगळेजण जाणतो. आणि त्या दृष्टीने मोबाईल, टीव्ही, रेडिओ इत्यादी साधनांचा वापर देखील योग्यच आहे. पण भारतासारख्या देशामध्ये जेव्हा या संपर्क माध्यमांच्या मर्यादा स्पष्ट असतात तेव्हा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याची घाई करणं चुकीचं ठरतं. मुंबई विद्यापीठाने 2 वर्षांपूर्वी जेव्हा तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचं ऑनलाईन मूल्यांकन म्हणजे पेपर असेसमेंट सुरू केलं तेव्हा जो अभूतपूर्व असा गोंधळ उडाला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. 4 महिने वाट बघावी लागली होती निकालाची प्रतीक्षा करता करता आणि शिक्षणाचं संपूर्ण वेळापत्रक हे कोलमडून गेलं होतं हेही आपल्याला माहिती आहे. या वर्षाचा विचार करायचा झाला तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन झालेलं नाही ही बाबही फारशी खरी नाही. सर्वसाधारणपणे पदवीच्या तिसऱ्या म्हणजेच अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधीच सेमिस्टर पद्धतीनुसार 5 परीक्षा दिलेल्या आहेत. शिवाय 6व्या सत्रामध्ये आवश्यक त्या असाइनमेंट्सही त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचं साधारणपणे 90% मूल्यमापन हे आधीच झालेलं आहे.
मग केवळ 10% मूल्यमापनासाठी परीक्षा घेण्याचा आग्रह धरायचा आणि तो आग्रह धरून लाखो शिक्षकांना, प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरायचं की बाप खरंच योग्य आहे का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. एक गमतीची बाब अशी की शिवसेनेच्या युवासेनेच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ माझ्यावर किंवा माझ्या आपले जे विचार आहेत, एक मुक्तीदायी परिवर्तनाचा जो विचार घेऊन आपण जे सगळे जाणारी जी सगळी वाटसरू किंवा कार्यकर्ते आहोत, तर त्या सगळ्यांना शिवसेनेच्या युवासेनेच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ कधी येईल असं मला कधी आजवर वाटलं नव्हतं. अर्थात त्याची कारण आपण सगळेजण जाणतोच. पण युवासेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाला मात्र माझा संपूर्ण पाठिंबा आहे. तसे विद्यापीठ अनुदान आयोगाची भूमिका ही दिशादिग्दर्शन करण्याची, मार्गदर्शन करण्याची असते, सल्ला देण्याची असते आणि ती तशीच असायला हवी, असे धमकी वजा आदेश देण्याची नव्हेच नव्हे. मी सुरुवातीलाच परीक्षेसंबंधी काहीशी विस्ताराने बोलले, याचं कारण म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा करता येते. सध्या चालू असलेल्या परीक्षेसंबंधीच्या वादावरून भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या जुन्या पण अजूनही वेगानं पसरत असलेल्या व्याधीचीच परीक्षा होते असं मला वाटतं. आणि यासाठी मुळामध्ये शिक्षण म्हणजे काय हा प्रश्न आपण विचारामध्ये घेतला पाहिजे. आपल्या देशामधल्या स्वातंत्र्यपूर्व आणि त्याआधीच्या प्राचीन इतिहासाकडे जर आपण पाहिलं, लक्ष दिलं, तर काय दिसतं आपल्याला? या आधीच्या प्राचीन संस्कृतीला शिक्षणाचं जे एकूणच महत्व जाणवलेलं होतं त्याचं वर्णन त्यांनी सा विद्या विमुक्तये या घोषवाक्यातून केलं होतं. म्हणजे अवघ्या बंधनातून मुक्त करण्याची हमी ही शिक्षणामध्ये आहे. परंतु भारताच्या शिक्षण विषयक इतिहासाकडे जर आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला? हा इतिहास आपल्याला असं सांगतो की ज्या क्षणी प्राचीन भारतातला उच्च विद्या विभूषित वर्ग स्वार्थी बनला त्या क्षणी भारतामधलं शिक्षण हे सामाजिक आणि आर्थिक पिळवणुकीचं साधन बनलं. त्याचा उपयोग वर्ण आणि जाती व्यवस्था जन्माधिष्ठित करण्यासाठी, त्याला एक प्रकारची ऑथेंटिसिटी देण्यासाठी अत्यंत निर्दयपणे केला गेला. माणसाला बंधनामधून स्वतंत्र करण्याची दृष्टी शिक्षणामध्ये अभिप्रेत असते आणि ती दृष्टी क्षीण होत गेली आणि ती पूर्ण लोप पावल्यानंतर तर भारतीय समाजाला अतिशय अलगाववादी विघटित अशा जाती समूहांचं स्वरूप प्राप्त झालं. जणू ही सगळी वेगवेगळी अशी सांस्कृतिक बेट असावीत आणि त्याचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारे संबंध नसावा अशा प्रकारची एक व्यवस्था किंवा अशा प्रकारचं एक वास्तव हे होतं. आणि इथून पुढे आपण गेलो की म्हणजे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भारतातल्या प्रभुत्वकारी शक्तींनी शिक्षणाचा वापर केवळ आणि केवळ जाती रचनेच्या समर्थनासाठी आणि स्वजातीचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी केलेला आहे. आपल्या देशामध्ये हूण, शक, कुशाण यांच्यापासून ते ब्रिटिशांच्या आक्रमणापर्यंत या वर्गाकडून हेच प्रयत्न सुरू होते. या वरिष्ठ जातीवर्णांनी देशातील कोट्यावधी क्षुद्र, अतिक्षुद्र, शेतकरी आणि कामगारांना, आदिवासींना अत्यंत निष्ठुरपणे शिक्षणाचा अधिकार नाकारून भारतीय संस्कृतीला मोठी मोठी भगदाड पाडली. एका अर्थाने विकृततेकडे गेला हा सगळा प्रवास आणि ही भगदाड नष्ट करण्याचं खूप मोठं काम क्रांतिबा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना विदित आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये विषमतेवर आधारलेली जी व्यवस्था होती त्यामध्ये शिक्षणाची भूमिका ही खूप महत्वाची होती. संपूर्ण शिक्षण व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवून शोषणावर उभी असलेली व्यवस्था टिकवून ठेवणं प्रस्थापित वर्ण जातींना शक्य झालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की वर्ण जात व्यवस्थेच्या विरोधामध्ये विषमताग्रस्त समाज व्यवस्थेमध्ये जर शिक्षण व्यवस्था महत्वाची असेल तर शिक्षणाची देखील पुनर्रचना आपल्याला करावी लागेल. आणि याचं अत्यंत तल्लख आणि प्रगल्भ भान आपल्याला क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयीच्या मूलभूत चिंतनामध्ये सापडतं.
एकीकडे ब्रिटिशांच्या वासाहतिक शिक्षण व्यवस्थेमधल्या उणीवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवल्या, आणि त्याच वेळेस वासाहतिक शिक्षण धोरणाने लाभान्वित झालेल्या उच्च जाती बदलत गेलेल्या ज्या नव्या परिस्थितीमध्ये आल्या, त्या नव्या परिस्थितीमध्ये देखील आपलं सांस्कृतिक वर्चस्व कसं प्रस्थापित करतात त्याचाही उच्चार क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. हंटर आयोगाचा मी इथे जरूर उल्लेख करेन. हंटर आयोगाला त्यांनी जी साक्ष दिली, अतिशय गाजलेली साक्ष आहे, तर ती जी साक्ष दिली त्या साक्षीमध्येही भारतातला मोठा विभाग निरक्षर असताना प्राथमिक शिक्षणापेक्षा उच्च शिक्षणावर अधिक खर्च करण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणावर त्यांनी अतिशय सडकून अशी टीका केलेली होती. गुलामीला उत्तर देण्याची ताकद अर्जित करणं केवळ शिक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे हे शाहू महाराजांनीही नेमकेपणानं जाणलं होतं, आणि त्यांनीही प्राथमिक शिक्षणाला चालना मिळाली पाहिजे हा आग्रह धरला होता. बाबासाहेबांनी तर शिक्षणाच्या हक्कासाठी एका बाजूला अविरत अशा संघर्षाची भूमिका घेतली आणि दुसऱ्या बाजूला शैक्षणिक संस्था कशा उभ्या करता येतील त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले. ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट ही काहीतरी पूर्व दिव्य ज्याचे त्यांना रम्य भाविक आलं असं म्हटलं गेलं, आणि त्याचा खूप गौरवपूर्ण उल्लेख हा प्रभुत्वशाली अशा मंडळींच्या त्यांच्या त्या सगळ्या मंडळीमध्ये पण हे जे एक विधान आहे ते विधान पुन्हा पुन्हा डोकावतं की पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविक आलं. पण ज्ञान नावाची गोष्ट ही अशी प्रारब्धाची गोष्ट नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार अधोरेखित केलेलं आहे. ती एक प्रकारची भौतिक शक्ती आहे. या जाणीवेतून त्यांनी ज्ञान प्राप्तीची लढाई ही दडपलेल्या जाती जमातींच्या भौतिक मुक्तीची लढाई बनवली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांच्या या त्रिसूत्रीतला पहिला शब्द शिका असा आहे हे अनेक अर्थाने बोलकळ, अनेक अर्थाने अन्वर्थक आहे. बाबासाहेबांनी तर एक जे दृष्टेपण आहे ते दृष्टेपण काय म्हणावं की त्यांनी त्या काळातही शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे जे गंभीर धोके आहेत ते गंभीर धोके ओळखून त्याची परिणती किती भयावह असू शकेल हे संवैधानिक आयोगापुढे आणि मुंबई विधानमंडळामध्ये शिक्षण अनुदान आयोगावर जेव्हा त्यांनी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे धोके हे अधोरेखित केले होते. आणि व्यापारीकरणाचा हाच ऑक्टोपस आजही वंचितांच्या नाडलेल्या समूहांच्या मुळावर उठलेला आहे याची चर्चा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारी माणसं करीत असतात. इतिहासकालीन सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्षाच्या आधारे क्रांतिबा फुले यांच्यापासून ते बाबासाहेबांपर्यंत अनेक महापुरुषांनी अत्यंत दृष्टेपणाने मांडलेले शिक्षण विषयक आयाम नंतर टिकले का हा खर तर सर्वात आपल्या दृष्टीने खूप गंभीर आणि आपल्या जवळचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर अत्यंत खेदपूर्वक नाही असं द्यावं लागतं. शिक्षण व्यवस्थेतील विषमतेचा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा नवा नाही हे आपण आत्ताच बघितलं. त्याची पाळंमुळं ही खूप मागे मागे आणि खूप खोलवर आहेत आणि शिक्षणाचाच आधार घेऊन ही विषमता प्रस्थापित केली गेलेली आहे याविषयी मी सुरुवातीला बोललेले आहे. तर हा मुद्दा नवा नाही, तो तेव्हाही होता, तो आजही आहे. पण आपल्या देशातल्या लोकशाही व्यवस्थेचं जे भविष्य आहे ते भविष्य कायम स्वरूपी बिघडवू शकणाऱ्या वर्तमानाचा तो मुद्दा आहे हे अधिक गंभीर आहे. आणि सध्याच्या कोविड काळामध्ये शिक्षणाच्या नावानं जो काही फार्स सुरू आहे किंवा जो काही फार्स सुरू झालेला आपण बघतो आहोत त्याचं मूळ देखील यातच सापडतं. मी आताच म्हंटल की भारतीय समाज हा दीर्घ काळापासून विषमताग्रस्त समाज आहे. जात असेल, वर्ग असेल, लिंगभाव असेल, भाषा असेल, वर्ण असेल, शारीरिक व्यंग असेल, अशा अनेकविध आधारांवर आपण ही विषमता जोपासलेली आहे. म्हणूनच ब्रिटिशांना देशाबाहेर काढल्यानंतर आपण स्वतःशी संवैधानिक संकल्प केला होता आणि तो संकल्प होता समतादायी समाजाचा. राज्यघटनेने स्वीकारलेली न्याय इत्यादी सामाजिक न्याय असेल अनेक जी तत्व आहेत ती तत्व जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रस्थापित करायची होती आणि साहजिकच त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्राचाही सहभाग होता, समावेश होता.
राज्यघटनेतली तत्व अंमलात आणण्यासाठी 1948 ची शिक्षण परिषद मी काय घडलं नेमकं हे त्याचा फक्त एक धावता असा एक उल्लेख करते फक्त त्या आयोगांचा, त्या आयोगांचं जे नाव आहे आणि कुठल्या साली हे आयोग आले. तर राज्यघटनेमध्ये ही जी तत्व सांगितली होती की ज्याचं प्रतिबिंब किंवा ज्याचा एक आशय हा शिक्षणामध्येही पडायला पाहिजे, तर त्याच्यासाठी 1948 साली जी शिक्षण परिषद झाली, त्याच वर्षी राधाकृष्णन महाविद्यालयीन शिक्षण आयोग आला, 1952 चा मुदलियार माध्यमिक शिक्षणाचा आयोग आला, 1958 ची दुर्गाबाई देशमुख स्त्री शिक्षण विषयक समिती आणि मुला मुलींच्या शिक्षणातील फरक अभ्यासणारी हंसा मेहता समिती आणि 1964 चा कोठारी आयोग या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये, एकूणच भारतामधलं जे शिक्षण क्षेत्र आहे त्या शिक्षण क्षेत्राबाबत खूप व्यापक असं चर्चा विश्व घडलं. या वेगवेगळ्या आयोगांमधून जे मुद्दे आले त्याचा एकमेकांशी कधी समन्वय झाला, कधी टकराव झाला, परंतु एक चांगली गोष्ट अशी घडली की ही एक चर्चा ही सुरू राहिली आणि शिक्षण क्षेत्र हे या वेगवेगळ्या मुद्द्यांनी, या वेगवेगळ्या विचारांनी हे गजबजत राहिलेलं दिसतं. 1968 मध्ये न्यायमूर्ती छगला शिक्षण मंत्री असताना कोठारी आयोगाच्या शिफारसी संसदेनं स्वीकारल्या आणि शिक्षणाचं कायदेशीर राष्ट्रीय धोरण हे आपल्या देशामध्ये जाहीर झालं. या धोरणानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता इत्यादी राष्ट्रीय धोरण रुजवण्याचं एक अतिशय महत्वाचं साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं गेले, फार महत्वाचं आहे. शिक्षण ही व्यापारी गुंतवणूक नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी ती समाजाने करण्याची गुंतवणूक मानली गेली, म्हणजेच शिक्षणातून व्यापक अशा समाज परिवर्तनाचा संकल्प केला गेला. थोडं मागे जायचं झालं तर हा संकल्प करण्याची जी ताकद आपल्याला ज्या आधुनिक शिक्षणानं मिळवून दिलेली होती, ते शिक्षण मिळवून देण्यामध्ये ब्रिटिशांचा सिंहाचा वाटा होता. म्हणजे एका अर्थाने आपण ब्रिटिशांच्या सहाय्यानेच त्यांची हकालपट्टी करू शकलो होतो, पण ब्रिटिशांच्या जाण्यानंतर संविधानात्मक संकल्प आणि त्याच्याशी संबंधित धोरणं आखूनही विषमतेचा प्रश्न सुटला नाही, कारण विषमता जुनाट होती आणि ती सर्वस्तरीय होती आणि तीच मग शिक्षण क्षेत्रातही प्रतिबिंबित झाली. 90 तर पूर्णपणे संदर्भ बदलले. 90 जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणाच्या काळामध्ये शिक्षणाचा जो समाज परिवर्तनाशी असलेला संबंध होता तो संबंध पूर्णपणे नष्ट होण्यास सुरुवात झालेली दिसते. जगभरातल्या आम जनतेला नजरेआड करून त्यांच्या देशातील साधन संपत्ती गिळंकृत करण्याशी एकूणच ही जागतिकीकरणाची अमानुष अशी प्रक्रिया जोडलेली होती. जागतिकीकरणामुळे जगातील विविध देशांमधील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये जसे परिणाम झाले तसेच शिक्षण क्षेत्रातही खूप मोठे परिणाम झालेले दिसतात. उदारीकरणाच्या तर्कानुसार काय झालं, तर उदारीकरणाच्या तर्कानुसार एक अत्यंत वाईट गोष्ट अशी घडली की शिक्षण ही एक क्रयवस्तू बनली आणि शिक्षण संस्था या शिक्षण उद्योग म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीज बनल्या. विद्यार्थी ग्राहक बनले आणि शिक्षक विक्रेते बनले. याच तर्काने मग पदवीधर होणं म्हणजेच एक उत्पादन निर्माण होणं झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं, तर थोडक्यामध्ये शिक्षण हा पूर्णपणे व्यापार झाला, व्यापाराधिष्ठित अशी ती एक व्यवस्था बनत गेली. आणि अर्थातच व्यापार हा तर फायद्यावरच चालतो आणि जिथं फायदा हे मूल्य सार्वभौम असतं तिथं समतेचं मूल्य आणि त्याच्याशी अनुषंगिक असे सगळे व्यवहार हे वळचणीला जाऊन पडतात याच्यामध्ये काहीच आश्चर्य नाही. साहजिकच जागतिकीकरणानंतरच्या काळामध्ये विषमता खूप वेगाने वाढत गेली. ही विषमता सर्व पातळ्यांवरची होती. शिक्षणातल्या विषमतेची दोन एक संरचनात्मक स्वरूपाची उदाहरणं मी आता आपल्या समोर ठेवणार आहे आणि ती उदाहरणं शाळेसंबंधी आहेत की विद्यमान शासकीय वर्गीकरणानुसार तीन प्रकारच्या शाळा आपल्या एकूण वास्तवामध्ये आहेत. पहिला जो शाळेचा प्रकार आहे तो पहिला शाळेचा प्रकार आहे शासकीय शाळा. दुसरा जो शाळांचा प्रकार आहे तो प्रकार आहे बिगर शासकीय पण अनुदानित शाळा.
तिसरा प्रकार जो आहे तो आहे खाजगी शाळा. प्रत्यक्षामध्ये हे तीन प्रकार जरी असले तरी प्रत्यक्षामध्ये आज मात्र शुल्क म्हणजे फी, शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं ते शिक्षणाचं माध्यम त्यावरून, शालांत परीक्षेचा प्रकार कुठला आहे त्यावरून, आणि एकूण व्यवस्थापकीय रचना कशी आहे या अनुषंगाने किंवा याच्यावर आधारित लक्षणीय स्वरूपाचं विभेदन असणाऱ्या 9 प्रकारच्या शाळा भारतामध्ये आहेत आणि त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आश्रम शाळा म्हणजे आदिवासींसाठी असलेल्या. दुसरा जो प्रकार आहे तो आहे राज्य संचालित शासकीय शाळा म्हणजे नगरपालिका, महापालिका आणि पंचायत स्तरावरच्या शाळा ज्याला आपण म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे शासकीय अनुदान असलेल्या पण खाजगी व्यवस्थापन असणाऱ्या शाळा. चौथा प्रकार जो आहे तो केंद्राचं अनुदान असणारी विशेष विद्यालय म्हणजे केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा. पाचवा प्रकार अल्पशुल्क आणि शासकीय अभ्यासक्रम असणाऱ्या खाजगी शाळा. आणि सहावा प्रकार महागड्या खाजगी शाळा अर्थात ज्याच्यामध्ये पब्लिक स्कूलच्या साखळ्याही मोडतात. सातवा प्रकार आहे धार्मिक शाळा ज्याला आपण धार्मिक संस्थांनी चालवलेल्या शाळा असं म्हणतो किंवा ट्रस्ट संचालित पाठशाळा म्हणतो किंवा मदरसे असं म्हणतो. आठवा जो प्रकार आहे तो प्रकार आहे स्वतंत्र अथवा ना नफा ना तोटा तत्वावर संस्थांच्या वतीने चालणाऱ्या वैकल्पिक स्वरूपाच्या शाळा. आणि नववा आणि अखेरचा जो प्रकार आहे तो आहे आंतरराष्ट्रीय शाळा. आता बघा हे 9 प्रकार आहेत आणि उघडच असं दिसतंय आपल्याला की या शाळांमधून भारतीय समाजातील जी जात वर्ग व्यवस्था आहे ती जात वर्ग व्यवस्था अत्यंत पद्धतशीरपणे जोपासली जाते. जगामध्ये अन्यत्र कुठेच कुठेही इतकी बहुस्तरीय अशी भेदभावात्मक रचना आपल्याला आढळत नाही. आणि सर्वात शर्मेची बाब अशी आहे, सर्वात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की या 9 प्रकारांपैकी शासकीय शाळा या संख्येने मोठ्या म्हणजे जवळपास 72% असूनही याच शाळांमध्ये तसंच आश्रम शाळांमध्येही निधींची कमतरता आणि खराब व्यवस्थापन हे 2 मुद्दे सार्वत्रिकपणे सगळीकडे आढळत असतात. या शाळांमध्ये अर्थातच समाजातील तळागाळातल्या वंचित अशा जाती वर्गातले चिमुकली लहानगेच प्रवेश करतात हे मी वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही. मध्यम वर्गाने, उच्च मध्यम वर्गाने आणि उच्च जातींनी या शाळांकडे कधीचीच पाठ फिरवलेली आहे. साहजिकच या शाळांची स्थिती बदलण्याची जी शक्यता आहे ती शक्यताच दुरापास्त झालेली आहे. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे आपण ही तफावत नेमकी किती आहे हे सुद्धा मी थोडस काही एका आकडेवारीनिशी मांडण्याचा प्रयत्न करते. शालेय विषमतेचा आणखी एक निकष म्हणजे शिक्षणावरचा दर मानसिक खर्चातला फरक. राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेच्या 2018 आकडेवारीच्या आधारे मी बोलते आहे. तळातल्या 5% गरिबांचा, बघा हा, तळातल्या 5% गरिबांचा शिक्षणावरचा जो खर्च आहे तो खर्च दर मानसिक खर्च हा महिन्याला ग्रामीण भागामध्ये 7.54 रुपये आहे. नागरी भागामध्ये हाच खर्च 16.32 रुपये इतका असतो. तर शिखरस्थ म्हणजे वरच्या स्तरावरच्या 5% वर्गाचा दर मानसिक खर्च हा महिन्याला ग्रामीण भागात 277.50 रुपये असतो आणि शहरामध्ये 908.22 रुपये इतका असतो. इतकी विषमता अंगी वागवणारी शिक्षण व्यवस्था ही जात्याच एक फार मोठी समस्या आहे असं मला म्हणावंसं वाटतं. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप माणसं सातत्याने काम करतात. मी आता ज्यांचं नाव घेणार आहे ते अरविंद वैद्य. त्यांनी या शिक्षण व्यवस्थेमधल्या विषमतेची चर्चा करत असताना एक उपमा वापरली होती, त्याची आठवण मला इथे होते. ते म्हणाले होते की भारतामध्ये चहा, एकेकाळी भारतामध्ये चहा पिण्यासाठी अस्पृश्यांना घरामध्ये वेगवेगळे कप ठेवले जायचे. आता ते काहीसे कमी झाले असतील पण आहेत, अजूनही आहेत ते दिसतं. पण स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षण मात्र आजही 2 वेगवेगळ्या कपांमधून दिलं जातं. एक कप आहे उच्च वर्गीयांसाठी ज्याच्यामध्ये
चढी किंमत घेऊन खाजगी शिक्षण संस्थांच्या द्वारे अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं, तर दुसरा कप असतो सर्वसामान्य जनतेसाठी, जिथं बहुभंशी शासकीय शिक्षण संस्थांमधून मोफत पण कम अस्सल अशा स्वरूपाचं शिक्षण दिलं जातं. उच्च वर्गीयांचं शिक्षण काय करतं? तर उच्च वर्गीयांना दिलं जाणारं शिक्षण हे नेतृत्व घडवत असतं, वेगवेगळ्या क्षेत्रामधलं नेतृत्व घडवत असतं. तर शासकीय शिक्षण हे गुलामांचे वर्ग तयार करत. तर ही जी शिक्षणातली विषमता आहे, ही विषमता कोरोना पूर्व काळापासून चालत आलेली आहे आणि आत्ता सध्याच्या कोरोना काळात तर तिचा अधिक भयप्रद असा विस्तार होताना दिसतो आहे. कोविड काळातल्या शिक्षणाकडे, खर तर निर्माण झालेल्या शैक्षणिक पेच प्रसंगाकडे आपण जर बघितलं तर काय दिसतं आपल्याला? तर देशादेशामध्ये जे युद्ध होतात, देशातून बाहेर आणि देशांतर्गत होणारी लोकसमूहाची जी सक्तीची विस्थापन होत असतात, हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलामुळे निर्माण होणारं नैसर्गिक अरिष्ट, या तीन कारणांमुळे जगभरामध्ये अनेकदा लहान मुलांच्या आणि तरुणांच्या शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडलेले आहेत असं इतिहासामध्ये सुद्धा अनेक दाखले आपल्याला दिसतात. अलीकडच्या भारताचा विचार करायचा झाला तर काय दिसतं? तर गेल्याच वर्षी संविधानात्मक प्रक्रियेला पूर्णपणे वळसा देत, संविधानक प्रक्रियेला पूर्णपणे फाटा देत राज्यघटनेतल्या जम्मू काश्मीर विषयक 370 कलम जेव्हा रद्द करण्यात आलं, तेव्हा त्या कलमाच्या ते कलम रद्द केल्यानंतर किमान 4 काश्मीर खोऱ्यातील शिक्षण प्रक्रियेमध्ये असाच खंड पडला होता. पण गेल्या वर्षाच्या अखेरीस, म्हणजे हा एक खंड पडला, अलीकडचंच हे वर्तमान वास्तव आहे, पण गेल्या वर्षीच्या अखेरीस जगात प्रवेश केलेल्या COVID-19 विषाणूने मात्र न भूतो न भविष्यती अशा रीतीनं जगातील शिक्षण प्रक्रियेला खीळ घातलेली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील जवळपास 213 देशांमधील 1.5 अब्जांहूनही अधिक विद्यार्थी हे सक्तीने घरी बसलेले आहेत आणि या सगळ्याच्या परिणामी जगभरातच दोन गोष्टी व्यापकपणे घडताना दिसतात. एक म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचं उपयोजन, ज्याला सकारात्मक म्हणायचं का हाच मुळात प्रश्न आहे, ज्याच्याबद्दल मी पुढे बोलेनच. आणि दुसरं म्हणजे कोरोना काळामध्ये शैक्षणिक गळतीचं निर्माण झालेलं सावट. सुरुवातीला आपण गळतीचं हे प्रमाण किती आहे ते बघूया. सेव द चिल्ड्रन नावाची एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, त्या संस्थेच्या भारतीय शाखेनं एक देशव्यापी पाहणी केली. या पाहणीमध्ये देशाच्या चारही विभागातल्या 19 राज्यांमधील 7,235 कुटुंबाचा समावेश होता त्या पाहणीमध्ये. तर याच्यातून दोन महत्वाचे निष्कर्ष निघाले, ते कोणते? तर पहिला निष्कर्ष असा होता की 62% कुटुंबातली मुलं ही कोरोना महामारीच्या काळामध्ये शिक्षणाच्या प्रवाहातून कायमची बाहेर फेकली गेलेली आहे. आणि दुसरा निष्कर्ष होता 40% कुटुंबातील पाल्यांना मिळणारं मध्यान्ह भोजन बंद झालेलं आहे. याशिवाय आणखी दोन बाबी या पाहणीमधून पुढे आल्या, त्या सुद्धा अर्थातच तितक्याच भीषण आहेत. त्या अशा आहेत की 40% कुटुंबांना 2 पुरेसं जेवण मिळत नाही आणि 80% कुटुंबाचं उत्पन्न कोरोना काळात पूर्णपणे घटलेलं आहे. आता हे जे चित्र आहे ते चित्र आहे कोरोना काळातील भारताच्या मुलामुलींचं शिक्षणाची कवाडच यातून बंद झालेली नसून या प्रक्रियेतून त्यांना मिळणारं अन्न देखील बंद झालेलं आहे. कोरोना पूर्वीच्या काळातील गळतीचा जर विचार करायचा झाला तर झोत गटाने, त्या गटाचं नाव झोत गट आहे, त्या गटाने केलेल्या एका पाहणीचा अहवालही आपल्याला बघता येईल. ही पाहणी सुद्धा 21व्या शतकातलीच आहे आणि ती ग्रामीण भागातील वंचित गटातल्या मुलींची पाहणी आहे. त्या पाहणीचा निष्कर्ष काय आहे? अतिशय म्हणजे आपला विश्वास बसू नये अशा प्रकारचे निष्कर्ष आहेत. त्यातला पहिला जो निष्कर्ष आहे तो मी मांडते. 10 पैकी 9 मुली 10वीपर्यंतच शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. दुसरा निष्कर्ष म्हणजे पहिलीत जेव्हा मुलं दाखल होतात तेव्हा पहिलीत दाखल झालेल्या 100 मुलींपैकी केवळ 100 पैकी केवळ 1 मुलगीच
एकच विद्यार्थिनी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकते. कोविड पूर्व आणि कोविडोत्तर काळातील गळतीचं हे जे एकमेकांशी स्पर्धा करणारे हे जे आकडे आहेत ना, हे आकडेच खर तर आपल्याला वंचितांच्या शैक्षणिक स्थितीगतीचं विदारक सातत्य दर्शवतात. सध्या आपण चर्चा कशाची करतोय कोरोनामुळे, तर ती चर्चा आपण आज जरी आरोग्य, स्वच्छता, पाऊस पाणी या मुद्द्यांबाबत अतिशय गांभीर्याने करतो आणि ते योग्यही आहे, पण शैक्षणिक क्षेत्राला नजरअंदाज करणं हे आपल्याला अजिबात परवडणार नाही. कारण हळूहळू ही शैक्षणिक जी विपरीतता आहे, ही जी शैक्षणिक विपरीतता आहे, ही विपरीतता वाढत जाऊन एका भल्या मोठ्या संकटप्राय अशा पर्वताचं रूप धारण करणार आहे आणि त्याचा सर्वाधिक घातक असा परिणाम देशादेशांमधील शोषित आणि वंचित घटकांवर होणार आहे. ज्या शैक्षणिक गळतीच्या सावटाचा मी आधी उल्लेख केला, ते सावट अर्थातच जे पीडित आहेत त्या पीडित जनसमूहांवरच पडणार आहे. जगाच्या पातळीवर हे गट कोणते आहेत, तर लहान मुली आणि युवती आहेत, स्थलांतरित ज्यांचं आपण घुसखोर असं अत्यंत अपमानास्पद असं नामकरण करतो, आणि शारीरिक तसंच मानसिक दृष्ट्या अपंगांचे हे गट आहेत. तर विविध देशांमध्ये जर आपण बघितलं तर त्यात काय दिसतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला देश विशिष्ट घटक दिसतात. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय दिसतात, हिस्पॅनिक दिसतात. हे जे सगळे जनसमूह आहेत, हे जनसमूह अशा विपरीत परिस्थितीमध्ये बाधित होतात, आणि भारतामध्ये हे बाधित होणारे जे वर्ग आहेत किंवा गट आहेत ते कनिष्ठ जातवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत, आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत, तृतीय पंथी आहेत. तर हे सगळे जे गट आहेत हे त्याचा यांच्यावर खूप अतिशय विलक्षण विदारक असा परिणाम होतो. मी सांगायला नकोच की लॉकडाऊनच्या काळामध्ये जे लक्षावधी मजूर देशामधल्या बहुपदरी अशा हमरस्त्यांवरून चालताना दिसले ते सुद्धा याच गटामध्ये आहेत. शिक्षण न मिळणं म्हणजे आता हे सगळे ज्याचं मी मगापासून वर्णन करते आहे आणि वेगवेगळ्या अभ्यासाच्या आधारे, वेगवेगळ्या आकडेवारींच्या आधारे ते मांडण्याचा जो प्रयत्न करते आहे, त्या सगळ्या आणि हा वर्ग किती मोठा आहे, तर या सगळ्या वर्गाला शिक्षण न मिळणं याचा अर्थ काय होतो हेही आपण बघितलं पाहिजे. तर वर्तमानातलं त्यांचं जे जगणं आहे म्हणजे जे चालू होतं, कोरोनाच्या आधी समस्या नव्हत्या असं नाही, समस्या होत्याच, पण तरी सुद्धा ते थोडं रडत खडत का होईना ते जे सुरू होतं ते जगणंच आता पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या समूहांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य प्रचंड अंधकारमय झालेलं आहे असं दिसतं. मी मगापासूनची जी मांडणी करते आहे ती मांडणी कदाचित काय म्हणूया, कदाचित एखाद्याला फार नकारात्मक वाटू शकते, विशेषतः सध्या देशामध्ये ठिकठिकाणी सुरू असलेलं जे वेबिनार खूप वाढत आहेत, हे वेबिनार आणि कार्यशाळांची संख्या पण खूप वाढते आहे, तर ती वाढलेली संख्या पाहून भारतामध्ये अचानकच शैक्षणिक प्रगतीला प्रचंड मोठे धुमारे फुटलेले आहेत की काय असं वाटून ज्यांचे डोळे दिपून गेलेले आहेत ते डोळे दिपून गेलेल्यांना तर मी कदाचित शिक्षण द्रोही असं काही बोलते आहे की काय, असं काही वक्तव्य करते आहे की काय असं वाटू शकतं. आणि एका अर्थाने त्यांचं हे मत खरंही खरंही असेल, कारण मला असं वाटतं की हे जे दिपून गेलेले जे वर्ग आहेत किंवा हे जे दिपून गेलेले लोक आहेत हे खरं कुठल्या जगात वावरतात, हे त्यांचं जग कोणतं आहे, म्हणजे ज्याला आपण बुनियादी प्रश्न म्हणतो किंवा बुनियादी वास्तव म्हणतो, त्या बुनियादी वास्तवाचा आणि या जगाचा खरोखर काही संबंध आहे का? तर माझ्या मते हा संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. आणि मी ज्या दुसऱ्या जगाविषयी सांगते ते जग सुद्धा त्यांना माहिती नाहीये. तर मला इथे शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते, शेतकरी, माझा आवाज येतोय का? मला माझा आवाज येतो? हा ओके ओके ओके. तर शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांनी भारत हा एक देश नसून दोन देश आहेत, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की एक देश हा शहरी इंडिया आहे तर दुसरा देश हा ग्रामीण भारत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर आज आपण ही विभागणी काहीशा वेगळ्या स्वरूपात का होईना, पण
स्पष्टपणाने बघू शकतो. आणि ग्रामीण आणि शहरी असा या असा पदर या विभागणीला तर नक्कीच आहे, पण केवळ तेवढंच आहे असं मला वाटत नाही. तर ही विभागणी मुख्यतः सधन आणि निर्धनांमधली विभागणी आहे. आजच्या शैक्षणिक पर्यावरणाला जर लक्षात घ्यायचं आणि आजच्या शैक्षणिक पर्यावरणाला लक्षात घेऊन जर बोलायचं झालं तर ही विभागणी डिजिटल स्वरूपाची म्हणजे सक्षम इंटरनेटधारी स्मार्टफोन असलेल्या आणि नसलेल्यांमधली ही विभागणी आहे. या दोन गटातील शैक्षणिक समस्यांची तुलना देखील होऊ शकणार नाही, कारण सधन गटासाठी शिक्षण हा जागतिकीकरणाच्या विचाराचा म्हणजे त्यांच्या विचारानुसार एक धंदा आहे. त्यामुळे ते मुख्यतः खरेदीदार आहेत, ते उपभोक्ते आहेत. त्यामुळे एखादा दिवस जरी वाया गेला, म्हणजे एक दिवस जरी काहीतरी ऑनलाईन काही क्लास झाला नाही, तरी सुद्धा काहीतरी आपल्या मुलाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे असं वाटतं पालकांना. आपल्या पाल्याचा वाया गेलेला एकही एक दिवसही त्यांना अस्वस्थ करून सोडतो. वार्षिक परीक्षा होऊ शकत नसल्यामुळे गुणवत्तेची जी कथित अशी घसरण होणार आहे त्यामुळे सुद्धा ते अस्वस्थ असू शकतात. आणि पुढे जाण्याच्या म्हणजे अर्थातच विदेशामध्ये पुढे जाण्याच्या संधीमधल्या अडचणींमुळे सुद्धा, त्या संधीच्या अभावातल्या अडचणींमुळे सुद्धा हे वर्ग हैराण झालेले आहेत. सुस्थितीतले खरेदीदार ही त्यांची चरित्रात्मक ओळख पाहता त्यांचे हे चिंता विषय समजूनही घेता येतात. पण वर मी ज्या गटांचा उल्लेख केलेला आहे ज्यांचं शालेय शिक्षण त्यांना मध्यान्ह भोजन देऊनच जगवत आणि जगवत असतं, त्यांच्या निवासाची सोय करत असतं, त्यांना बालमजुरी आणि हिंसाचारापासून कौटुंबिक शोषणापासून निदान काही तास तरी एक प्रकारे सुरक्षितता मिळवून देत असतं, त्या गटांचे शैक्षणिक प्रश्न हे अत्यंत तीव्रतेचे आणि तातडीचे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि भारत आणि इंडिया ही विभागणी लक्षात घेऊनच आपल्याला शिक्षणाचा विचार करायला हवा आणि सरकारची या बाबतीतची भूमिका ही अतिशय कळीची असायला हवी. पण याबाबत आपल्याला असं चित्र दिसतंय की सरकारकडून काही फारशा अपेक्षा ठेवता येत नाहीत. परदेशातल्या भारतीयांसाठी खास विमानाची सोय करणाऱ्या या सरकारने देशातील मजुरांबाबत मात्र किती निष्ठुर भूमिका घेतलेली आहे हे आपण पाहिलं आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविक पर विवेचनामध्ये संगराज भाऊ यांनी सुद्धा यातल्या काही बाबींचा उल्लेख केला, त्याच्याकडे त्यांनी निर्देश केलेला आहे. सध्याच्या शिक्षणाच्या समस्येंवरचं मग कोणतं उत्तर आपल्यासमोर नाचवलं जातं तर या सर्व प्रकारच्या शैक्षणिक व्याधींवर एकच अक्सिर इलाज म्हणून ऑनलाईन शिक्षण राबवलं जाण्याचं उत्तर दिलं जातं. मी प्राध्यापक आहे. आम्हाला येत्या वर्षातील 30% अभ्यासक्रम डिजिटल माध्यमातून शिकवण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. तत्वत ऑनलाईन शिक्षण हे प्रत्येकासाठीच उपलब्ध असतं. जगातील कोणतीही व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकते. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण जाणतो की ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट सेवा नाही त्यांच्यासाठी ते उपलब्ध नाही. या दोन बाबी मोफत येत नाहीत, म्हणजेच हा खर्च करणं ज्याला परवडेल त्याच्यासाठीच आजचं शिक्षण आहे. त्यांची संख्या नेमकी किती आहे याची एक आकडेवारी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांचा एका गटाने ऍक्टिव्ह टीचर्स फोरम नावाचा जो एक गट आहे त्यांनी एक पाहणी केलेली आहे. 2.5 लाख विद्यार्थ्यांची ही पाहणी आहे आणि त्या पाहणीमध्ये किती जणांकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन्स आहेत, टीव्ही आहे, इंटरनेट सेवा उपलब्ध आहे त्याची आकडेवारी ही पाहणी सांगते. तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या केवळ 37% मुलांकडे स्मार्टफोन आहे. इंटरनेट सेवा असणाऱ्या मुलांची संख्या तर फक्त 21% आहे. सर्वात रोचक बाब म्हणजे स्वतःचा स्वतंत्र फोन असणारी मुलं फक्त 2% आहेत. शहरांमधील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती तर जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षाही अतिशय बिकट आहे. त्यांच्याकडे स्मार्टफोन 32% आहेत आणि इंटरनेट सेवा 14% आहे. परिस्थिती जी थोडीशी चांगली आहे ती कोणाची आहे तर ती विना तर ती अनुदानित शाळांची आहे आणि
अनुदानित खाजगी शाळा आवाज होय होय येतोय. मी दिलगीर आहे कारण एक फोन आला मला आणि मोबाईल वर हे सुरू असल्यामुळे जरा डिस्कनेक्ट झालं. मी शेवटच्या टप्प्याकडे येते कि ऑनलाईन शिक्षणाची संख्यात्मक मर्यादेबाबत मी बोलत होते, तर जी गुणात्मक मर्यादा आहे त्या मर्यादांविषयी बोलणं हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. तर या शिक्षणाचा आशय कोण ठरवतं, कसा ठरवतं, इथपासूनच सगळे प्रश्न निर्माण होतात. एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारनं विद्यादान 2 हा कार्यक्रम राबवत जनतेला आवाहन केलं की त्यांनी ई लर्निंग आशय तयार करावा आणि तो विद्यादान मंचावर पाठवावा. नर्सरी ते 12वी पर्यंतचा हा आशय व्हिडिओ अॅनिमेशन अध्यापन मूल्यमापन प्रश्नसंच अशा कुठल्याही स्वरूपामध्ये असू शकतो. या सर्व आशयाची पडताळणी तज्ज्ञ समितीकडून केली जाईल आणि त्यांच्याकडून मान्य झाल्यानंतर तो आशय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिशा ऍप वर समाविष्ट म्हणजे संगणकीय भाषेमध्ये अपलोड केला जाईल असं सांगितलं गेलं. गेल्या 2-3 महिन्यामध्ये दिशा ऍप वर समाविष्ट केले गेलेले असे अनेक धडे हास्यास्पद असल्याचं वर्तमानपत्रामधून लिहून आलेलं आहे. शिक्षणाच्या लोकशाही करण्याच्या नावाखाली हे फुकट मिळणार ज्ञान आता औपचारिक ज्ञान म्हणून वितरित केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने आणखी एक निर्णय एकतर्फीच घेऊन टाकला. यावर्षी म्हणजे 2020-21 मध्ये वार्षिक अभ्यासक्रमाला 30% कात्री लावायची. ही कात्री अर्थातच केंद्र सरकारच्या दृष्टीने अनावश्यक विषयांना लागली. सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम कमी करायचा असेल तर महत्वाचे पाठ धडे कमी करायचा हा मार्ग नसतो, तर त्यातले तपशील कमी करता येतात, त्याच्यामध्ये घट करता येते. पण सरकारने काय कमी केलं ते नीटपणे पाहायला हवं. 9वीच्या सामाजिक शास्त्रामधून लोकशाहीचा नागरी अधिकारांचा भाग हा पूर्णपणे वगळण्यात आला. 10वीला याच विषयातील लोकशाही आणि विविधता, लैंगिक धार्मिक चळवळी आणि आंदोलनं, वन आणि वन्यजीव हे घटक वगळले गेले. 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमातही या विषयांवरील अनेक घटकांची यंदा अभ्यासक्रमातून गच्छंती झाली, वजाबाकी झाली. 11वीचे संघराज पद्धती, स्थानिक प्रशासन, स्वराज्य संस्थांचा विकास, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद जे अतिशय महत्वाचे विषय आहेत, विषय नव्हे संकल्पना आहेत, मूल्य आहेत, हे राज्यशास्त्रातील घटक वगळण्यात आले. 11वीच्या सामाजिक शास्त्र विषयातील समाजरचना या घटकातला भागच वगळण्यात आला. 12वीच्या समाजशास्त्रातील भारतीय लोकशाही जागतिकीकरण आणि सामाजिक बदल माध्यम हे घटक वगळण्यात आले, तर राज्यशास्त्रातून सामाजिक चळवळी धार्मिक भावना हे घटक वगळण्यात आले आहेत. इतिहासातून जमीनदारीची पद्धत फाळणी या घटकांची वजाबाकी झाली आहे. CBSE अभ्यासक्रमातील हे बदल केंद्र सरकारला लोकशाही मूल्यांबद्दल आणि रचनांबद्दल जो एक प्रकारचा आकस आहे, जो एक प्रकारचा तिरस्कार आहे, तोच दर्शवत नाही का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. हा झाला आशयाचा भाग. आता हा आशय ज्यांच्याद्वारे पोहोचवायचा त्यांच्याकडे म्हणजे आमच्यासारखे जे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडे वळूया. शिक्षकांना आणि प्राध्यापकांना या अध्यापनाची कसलीही ओळख नसताना त्यांच्या घाईघाईने कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणं सक्तीचं केलं जात आहे.
अशा वर्गांचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य शिक्षकांमध्ये तर नाहीच, उलट अनेक गैरसोयींच्या मुद्द्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. सुजाण पालकांच्या उपस्थितीमध्ये मुलांचं शिक्षण होत असल्याने खुद्द पालकच शिक्षकांना भलते सलते प्रश्न विचारून भंडावून सोडतात असंही अनुभव अनेक शिक्षकांना आलेले आहेत. तसंच आपलं शिकवणं नेमकं कोण ऐकतंय, कारण ऑनलाईन असल्यामुळे घरामध्ये आहे आणि ते कोण ऐकतंय. कारण माझी शिक्षक म्हणून असलेली, माझी प्राध्यापक म्हणून असलेली जी एक स्वायत्तता आहे, त्या स्वायत्ततेमध्ये सुद्धा, त्या स्वायत्ततेचा सुद्धा भंग होतो. त्यामुळे शिक्षक एकीकडे तणावामध्ये शिकवत असतात. म्हणजे एकूणच आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या स्वीकाराविषयी कुरबूर करण्याची मानसिकता असताना अशा रीतीने सक्तीचं तांत्रिक अध्ययन आणि अध्यापन शिक्षणाच्या समस्यांचा पहाड कमी करण्याऐवजी त्यात भरच घालेल असं आपल्याला खेदाने सांगावंसं वाटतं. शेवटी मी इतकंच म्हणेन, म्हणजे अंततः सांगायचं तर एक विधान मी करेन, आणि ते विधान म्हणजे शिक्षण आता घरामध्ये, म्हणजेच स्मार्टफोन अथवा संगणक असलेल्या घरामध्ये आलं आहे, आणि गावोगावच्या शाळांमध्ये कोविड रुग्णांसाठी क्वारंटाईन केंद्र सुरू झालेली आहेत. कारण अनेक ठिकाणी दुसऱ्या सार्वजनिक इमारतीच उपलब्ध नाहीत, तर शालेय शिक्षकांना नेहमीप्रमाणे शासकीय म्हणजेच लॉकडाऊन ड्युटीवर नेमलं गेलं आहे. माझं शेवटचं वाक्य असं आहे या विवेचनामधलं, की शोषित आणि वंचितांना शिक्षणापासून कायमसाठी कोरोनाग्रस्त करत क्वारंटाईन करणाऱ्या या शैक्षणिक धोरणाला नकार देऊनच शिक्षणाची खरी उद्दिष्ट साध्य होऊ शकतात अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. मी इथे थांबते. मला आजच्या अभिवादन सभेमध्ये निमंत्रित केल्याबद्दल मी आदरणीय संगराज भाऊ आणि अन्य संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. झूम क्लाउडच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून जवळपास मला वाटतं एक तास 50-55 मिनिटं किंवा त्याहूनही जास्त, कदाचित एक तासभर तुम्ही मला ऐकता आहात, तर मला ऐकणाऱ्या सर्व सुरुधांचे, महानुभावांचे मी मनापासून आभार मानते आणि इथे थांबते. जय भीम, जय भारत. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर प्रज्ञा. तुम्हाला द्रोही समज जाईल असं तुम्ही विधान केलं. आमचे देखील आणि जे जाणकार आहेत त्यांचे देखील तुम्ही द्रोही नाही, तुम्ही विद्रोही आहात. आणि ही जी काही दास्तान तुम्ही सांगितली, शायद असं म्हणतो की बडी दर्दनाक आहे दास्तान. तुम्हाला ते सांगणं सर्व प्राप्त होत, तुम्ही ते सांगितलेलं आहे. आणि जसं ट्विटरचं कधी कधी चालवतात किंवा काहीतरी विषय चालवतात, सगळीकडे तो चाललाच पाहिजे. आम्ही तुम्हाला अशी ग्राही देऊ इच्छितो की हे बहुजन शिक्षण संघ जो आहे आणि दादासाहेब रूपवते फाउंडेशन, या दोन आमच्या संस्थांच्या वतीनं शिक्षणाचे बदलते आयाम, तिथे तुम्ही आज काही कथन केलेले आहे, तरी महाराष्ट्र पुरत तरी आम्ही जेवढं शक्य होईल आम्हाला, ते मला असं वाटतं की सातत्याने याच्यावरती चर्चा विनिमय घडून याला आपण जाऊन भेटलंच पाहिजे. अगदी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, सुप्रीम कोर्टाचा पण तुम्ही उल्लेख केला. अगदी या मुंबईच्या म्हणजे चाय कोर्टामध्ये असेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असेल, हे जे काय आपण सांगितलं त्याच्याबद्दल सुद्धा इवन यू कॅन बी द पिटिशन, आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि आपल्याला असं काही अपयश किंवा फेल्युअर याची काही तमा आपण बाळगत नसतो. त्यामुळे दोन तीन गोष्टींचा मी उल्लेख करतो आणि ही अभिवादन सभा आपण या ठिकाणी संपवू. एक तर नात माझी आता जी शाळेमध्ये जायला लागली आहे आणि तिचा जो स्कूल ड्रेस आहे तर आकर्षक आहे, कारण ज्युनियर कॉलेजच्या ज्युनियर केजी मध्ये आहे. मागे असे शब्द लिहिलेले आहेत, विद्याधन सर्वधन प्रधान, म्हणजे विद्या ही सर्वात मोठं धन आहे. आणि आपण जे आता जे काही नरेशन दिलं, जे काही सांगितलं, काय परिस्थिती आहे,
आकडेवारी सहित मला स्वतःला असं वाटतं की जे निर्धन होते त्यांना आणखी निर्धन केलं जात आहे आणि हे धन त्यांच्यापर्यंत कधी पोहोचूच नाही. आणि जर थोडं बहुत पोहोचत असेल जसं तुम्ही सांगितलं की एक मुलगी पोहोचते शंभरातली कुठेतरी इतकं विदारक चित्र आहे. आणि तुम्ही जो उल्लेख केला सा विद्या या विमुक्त आहे हे तर आपल्या बहुजन शिक्षण संघाचं घोषवाक्य आहे सा विद्या या विमुक्त आहे. वॉट द एज्युकेशन विच लिबरेट्स. आणि आपल्याला असा अनुभव येतो की द एज्युकेशन इज नाव एन्स्लेविंग द पीपल द मासेस. त्यामुळे त्याचाही आपण उल्लेख केलेला आहे. ज्या अनेक गोष्टींचा आपण उल्लेख केला खास करून मध्यान्ह भोजन पण आपली जी वसतिगृह आहे 16 वसतिगृह आहे 14 मुलांची आहे 2 मुलींची आहे आणि तिथे आम्ही नेहमी बघतो त्या 2 मुलींची वसतिगृह तर म्हणजे जर आपल्याला मान्यता असेल 78 मुलींची 135-150 इतक्या मुली तिथे येऊन थांबत असतात कारण की घरची परिस्थिती तशी आहे. ती वसतिगृह चालू करावी असं या सरकारला अजून वाटत सुद्धा नाही त्याच्याबद्दल तर कोणी बोलत सुद्धा नाही अजून. त्यामुळे त्या मुलींची आणि त्या मुलांची काय परिस्थिती असेल त्याच्या त्यांच्या घरामध्ये किंवा कुठे द्या त्यामुळे त्यांना त्या वसतिगृहांच्या परत पुन्हा आणणं आणि कमीत कमी त्यांना जगवण्याचा प्रश्न असं मला वाटतं. तुम्ही सांगितलं की बाबा नॉट ओनली एज्युकेशन दे वे म्हणजे त्यांचं द लिव्हिंग इटसेल्फ इज एंडेंजर. त्यामुळे त्याच्यावरती पण आपण नेमकेपणाने बोट ठेवलेलं आहे. शेवटची जी गोष्ट आहे ती 4 ऑगस्ट ला बाबूजींना जाऊन 2 वर्ष पूर्ण होतात आणि अचानक बाबूजी आणि स्नेहाच्या एका पाठोपाठ गेल्या त्यामुळे जरा म्हणजे तिथे लिटिल शेक आहे. त्याच्यातून आम्ही बरेचशा सावरलेलो आहोत. असाच एक कार्यक्रम सगळे कुटुंबीय आम्ही करायचं योजतो आहोत 4 ऑगस्ट 2020 ला बाबूजींना अभिवादन करण्यासाठी. त्याचं काही वेगळं स्वरूप असेल आम्ही सगळं ते तुमच्यासमोर ठेवूया. आणि आमचा मी फक्त एवढंच म्हणेन जर प्रश्न काय आले असतील तुमच्या समोर ते दिसतायत. एक असा अनॉनिमस प्रश्न आला होता की बाबा याच्यावरती इलाज काय आहे. प्रश्न बघा पहिला प्रश्न मला असं दिसतो की व्हॉट आर द सोल्युशन्स फॉर दिस प्रॉब्लेम आणि नंतरचं होतं की फायनल इयर एक्झाम्स इफ नॉट टेकन फॉर प्रोफेशनल कोर्सेस लाईक मेडिसिन आणि इंजिनिअरिंग विल इट नॉट लोअर द व्हॅल्यू ऑफ स्टुडंट्स टू पास दिस कोर्स. आणि तिसरं असं होतं की बाबा सरकार काही म्हणजे पावलं उचलते की नाही की याच्या ह्या सगळ्या एज्युकेशनच्या फील्डमध्ये क्षमता स्थापित व्हावी म्हणून. त्यामुळे 3 प्रश्न असे आपल्या समोर दिसत आहेत की आपण नेमकं काय करू शकतो या सगळ्या परिस्थितीमध्ये. क्वेश्चन अँड आन्सर मध्ये दिसतंय क्यू अँड ए दिसते आपल्याला. हा मी पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्याचं सोल्युशन काय आहे. मला असं वाटतं की असं त्याचं एका वाक्यामध्ये उत्तर देणं हे खूप अवघड आहे. पण एकूणच आपल्या राज्यघटनेमध्ये जी संपूर्णपणे ज्याला काय म्हणूया एक कल्याणकारी अशी जी एक राज्याच्या संकल्पनेची जी एक हमी दिलेली होती किंवा या सगळ्या अधिकाधिक वंचित गटांना सोबत घेऊन जाण्याची खऱ्या अर्थाने त्यांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जी एक हमी दिली गेलेली होती. अलीकडचा सगळा काळ बघितला विशेषतः 1990 नंतरचा तर त्याच्यापासूनच फारकत घेतली गेलेली आहे. आणि आपल्याला मग या सोल्युशन काय आहे तर अधिकाधिक लढे उभे करणं अधिकाधिक चळवळींची ताकद कशी वाढेल हे पाहणं आणि तिथेच कुठेतरी एकूणच सगळी जी टोकं आहेत ती टोकं चळवळीची जनचळवळींची ही बोथट होत गेलेली आहे किंवा ती करण्याकडे कल वाढतोय. तर जोवर या संपूर्ण लोकसहभाग याच्यामध्ये वाढत नाही धोरणं जी आखली जातात त्या धोरणकर्त्यांवर जोपर्यंत दबाव निर्माण केला जात नाही तोपर्यंत मला असं वाटतं की सोल्युशन असं एका वाक्यामध्ये सांगणं ही तशी खूप अवघड गोष्ट होईल. आपण अधिकाधिक संघटितरित्या सामूहिकरित्या संविधानाच्या गाभ्याशी जोडलेलं असणं आणि त्याच्यासाठी जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील त्या प्रत्येक मार्गाने त्या प्रत्येक दिशेने जाण्याचा प्रयत्न करणं हे मला खूप महत्वाचं वाटतं असं मी म्हणजे आता मला जे सुचतंय. कारण प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे हा तो असा एक त्याला एक ज्याला काय म्हणूया एका वाक्यामध्ये एक सरळ असा पद्धतीने जाणारा नाही आणि म्हणूनच मी माझ्या संपूर्ण
जो काही मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ही सगळी गुंतागुंत थोडीशी ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि तत्सम अशा ज्या परीक्षा कॅन्सल करू नयेत त्या पोस्टपोन कराव्यात असं पण एक म्हटलं गेलेलं आहे, तर त्याचा पण विचार आपण करू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की बी ए बी कॉम आणि बी एस सी चा जो तिसरं वर्ष जे आहे अंतिम जे सत्र आहे त्या परीक्षा रद्द कराव्यात, परंतु मेडिकल इंजिनिअरिंग आणि ज्या तत्सम परीक्षा आहेत त्या कॅन्सल कराव्यात असं मला एक एक व्यक्ती म्हणून एक शिक्षक म्हणून मलाही ते वाटत नाही. त्याचा आपण विचार करू शकतो त्या घेण्यासंबंधी. बहुजन शिक्षण संघ आणि दासरूपते फाउंडेशन यांच्या वतीनं आदरणीय डॉक्टर प्रज्ञादया पवार यांच्या प्रती जी आपल्या आदराची भावना आहे तिथं आपण व्यक्त केली आहे पुन्हा पुन्हा. परंतु त्यांचे आभार खरं म्हटलं तर फार औपचारिकता होईल, तरी सुद्धा वी आर ग्रेटफुल टू यू. आणि थांबत असताना आदरणीय दासाहेबांना अभिवादन करीत असताना कुटुंबीय असतील, बाई असतील, बहुजन शिक्षण संघ असेल, फाउंडेशन असेल, वेगवेगळ्या इतर काही संस्था संघटना असतील, सगळ्यांच्या वतीनं आम्ही प्लीज ग्वाही आपल्याला देऊ इच्छितो किंवा देऊ शकतो. जो काही फुलेंचा मार्ग असेल, क्रांती फुलेंचा, राजर्षी शाहूंचा मार्ग असेल, बाबासाहेबांचा मार्ग असेल, भारतीय संविधानाने दिलेला जो मार्ग आहे, जो आदरणीय दादासाहेब यांच्यामुळे आपल्याला तो आत्मसात करता आला, त्या मार्गावरती आपण चालत राहणार आहोत, राहणार आहोत आणि चालत राहू अशी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपण सगळ्यांनी जे निवेदन केलं आणि जी आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे, जस्टिस कृष्णा यांचे शब्द मला आठवतात, त्याच्या त्या शब्दांनी मी शेवट करतो. त्यांनी एके ठिकाणी असं नमूद केलं की 20व्या शतकात भारत स्वतंत्र झाला, 21व्या शतकात भारतीय स्वतंत्र होती. पण ती भारतीयांची स्वतंत्रता जी आहे, स्वातंत्र्य जे आहे, ते 2 दशकं जरी या शतकाची उलटून गेली तरी ते दृष्टीपथात काय आपल्याला दिसत नाही, उलट ते असं दिसतं की ते आणखी लांब होत चाललेलं आहे. इक्वालिटी किंवा जस्टिस हॅज बिकम अ डिस्टंट ड्रीम. तरी सुद्धा आपण सगळी लढणारी माणसं असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर प्रज्ञादया पवारांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना असं आव्हान करतो, हा संघर्ष आपल्याला करावा लागणार तो आपण नक्कीच करूया. बाहेर आपल्याला देतो, पुन्हा एकदा दादासाहेबांना अभिवादन करतो. आणि ही जी आपली झूम मीटिंग किंवा फेसबुक लाईव्ह आपण केलेलं आहे त्याची आपण आता शांता करूया अशी मी विनंती करतो. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद.